मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत संपूर्ण हरिपाठ. तर एकादशीच्या दिवशी हरिपाठ ऐकल्याने सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि सर्व पापांचे नाश होते. या पितृपक्षामध्ये हरिपाठ ऐकले म्हणजे आपल्याला भगवद्गीताचे 18 अध्याय श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल, पितरांना सद्गती मिळेल आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल, पितृदोषापासून मुक्ती मिळेल. तर असा हा संपूर्ण हरिपाठ आपण ऐकणार आहोत. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करा आणि आज श्री विष्णूंना शंकामध्ये पाणी घेऊन त्यात तिळ टाकून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला विष्णू भगवानांचा अभिषेक करायचा आहे. दुधाने, पंचामृताने, अष्टगंधकाने त्यांची टीका लावायचा आहे आणि त्यांना फूल, दूध, फलहारचा नैवेद्य द्यायचा आहे. रात्रीमध्ये विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे आणि विष्णू भगवानांना लांब वातीचा दिवा लावायचा आहे आणि जागरण करायचं आहे आणि संपूर्ण हरिपाठ ऐकायचा आहे रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत. जो कोणी असं करेल तर त्यांच्यावर विष्णू भगवानांची तर कृपा राहीलच, त्याशिवाय जे पित्तर असतील तर त्यांचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. संध्याकाळी 6:30 वाजता मटक्याला दिवा लावायचा आहे, दरवाज्याला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना दोघी ठिकाणी तुम्हाला काळी तीळ दोघांमध्ये टाकायचं आहे. तर हा उपायसुद्धा तुम्हाला नक्की करायचं आहे. तर आता आपण हरिपाठाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमहा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर याची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंटी कौस्तुभमणी विराजित, तुका मने माझी याची सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीने. एक देवाची या द्वारी होबा क्षण बरी, तेने मुक्तीचारी साधी यला, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, असुनी संसारी जिव्य वेग करी, वेदशास्त्रे हुबारी बाह्य सदा करी, ज्ञान देव मने व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, चहु वेदी जान साई शास्त्री कारण, 18 ही पुराण हरीसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गुन, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन, ज्ञानदेव मने पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, त्रिगुण ससार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ करा, सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरविन मने व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञान देवाध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मांनी पुण्य होय, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, कैसिनी देवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी व्यायाम, सायासी करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजशी कौन्यान गुणे, ज्ञानदेव मनी हरी जप करा, तुटेल धरणी प्रपंचाचे, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, योग याग विधी येणे नोई सिद्धी वायाची, उपाधी धंब धर्मे भावे विन, देवन कळे निसंदेय गुरुविन अनुभव कैसा कळे, तपविन दैवत दिदल्याविन प्रांत, गजेविन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दुष्टांची मात, साधूची संगती तरुणोपाय, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, साधू बोध झाला तो निरोनी या ठेला, ठाईचा मूर आला अनुभव आला, कापुराची वाते उजळली ज्योती, ठाईचा समाप्ती झाली जैसे, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकला हरिभक्त मना, ज्ञान देवा गोडी संगती संजनी, हरिदिसे जनवनी आत्मतोत्ती झाला,
हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी। पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्ती हरिसी न भजत दैविहत होती। अनंत वाचाळ बरडती बरळ त्या क्रंचा दयाळ पावे हरी म्हणा गणदेव प्रमाण आत्महानी दान सर्वांगंटी पूर्णे एक हानांद हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। संतांच्या संगती मनुमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पती रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप करी। एक तत्व नाम साधिती साधन दैत्याचे भजन न बांधी जे नाममृत गोडी वैष्णवाला धली योगी या साधली जीवन कळा। सत्वर उच्चार प्रलादी बिंबला उद्भवाला दला कृष्ण हा दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराळ जान। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणी नाही ज्याचे हे ज्ञान। उपजोनी करंटा नेने हा अद्भव वाटा रामकृष्ण पैठा कसिनी होय। द्वैताच्या झाडनी गुरुवीन ज्ञान तया कैची कीर्तन घडे हे नामी। ज्ञानदेव मने सगुण हे धान नामपाठ मोन प्रपंच करा। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ। नामासी विनमुख तोनर पापिया हरिवीन धावया न पावे कोणे। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिन्ही लोक उद्धरती करा। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरींचे परंपरा त्यांचे कुळ सिद्ध हा। हरी उच्चारिण अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे करा। तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नाम केले जपता हरी। हरी उच्चारण मंत्र पै अघाध पडे भूत बाधा भेने तेते हा। ज्ञानदेव म्हणे हरिमाजा समर्थ न करावे अर्थ उपनिषद दंबा। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्ध वायाची उपदी करी सी जना। भाव बळे आकडे एवरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी। परियचा रवा घेता भूमीवरी यत्नो परप परी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण धिदले संपूर्ण माझे हे हाती। समाधी हरीची समसुख विनी न साधल जान द्वैत हे बुद्धी। बुद्धीचे वैभव अनन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी। रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमांदी मन नाही करे। ज्ञानदेवी रम्य रमले समाधन करी हरीचे चिंतन सर्व काळ करी। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळिकाळ त्यासी न पाये दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती। हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष भेटी। ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान। एक हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। एक नाम हरी द्वैत्य नाम धुरी अदूत कुसरी विरळा जाणे। समबुद्धी घेता समान श्रीहरी शमोद मावरी हरी झाला हा। सर्वांगटी राम देहन देही एक सूर्यप्रकाशक सहस्री रषभे। ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मंगली या जन्मा मुक्तो आता झाला। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण म्हणा। रामकृष्ण नामी उन्मणी साधली तयासी लादली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संग। ज्ञानदेव म्हणे रामकृष्ण म्हणा एने दश दिशा आत्मराम आले।
हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये पवित्र होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपलीला अमूप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठ नांदे, मातृपितृभ्राता सगत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेला, ज्ञान गुण गम्य गणदेवा ठेवा निवृत्तीने दिदले माझे हे मन ठेवा, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, हरिवंश पुराण हरिनामस्कर्त हरिनामस्कीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही त्यान लाधला वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थठान मनो मार्ग केला तो तेथे मुखला, हरिपाठी स्तिवारला तोची धन्य झाला ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ हे ना हरिमुखे मना हरिमुखे मना, विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई, नामस्कीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी केली त्यांची अनंत जन्माचे तप हे एक नाम, सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया केले ते विलया, हरिपाठ हरिपाठ ज्ञानदेवी यज्ञ क्रियाधर्म हरवीन नेम नाही दुजा, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जपे, जपतर्म कर्म हरिवीण धर्म वा उगाची श्रम व्यर्थ हे जाय, हरिपाठ गेली तेनी वांत चेठेले भ्रमर गुंतले सुमन कळके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती हे, रामकृष्ण नाम सर्व दोषांना हरण करी जडजीवा तारण हरि एक नाम, हरिनाम 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 सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी हा हे, ज्ञानदेवा सांगे झाला हरिपाठ हा पूर्वजांचा वैकुंठ मार्ग सोपा हा झाला, हरिमुखे मना हरिमुखे मना नित्यनेम नाम जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण 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 हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या या, हरवीन जन्म तो नरकच पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्ती चाळ गगनाहून वाड नाम हे हाय, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी ही हरा, तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती, अजप्पा जपणे उलट प्राणांचा तेही मनांचा निर्धार हसे, ज्ञानदेवाजीने नामवीन व्यर्थ रामकृष्ण पंच क्रमी लाले, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, जप तप कर्म क्रियाने मधर्म सर्वागटी राम भाव हे शुद्ध, न सोडी हा भाव टाकी रे संदोहा रामकृष्ण टाहो नित्य हे पोळी, जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावयुक्त, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर हे केले, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, जानी मने नीव भगवंती नाही हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा, नारायण हरी उच्चारणा माचा तेथे कळी काळाचा रिगणाई,
तेथील प्रमाण निन्वे वेदासे ते जीव जंतुसी केवी हे कळे यान देवा मने फळ नारायण पट सर्वत्र वैकुंठ केले हे असे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसे करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद जपा हादी ये करा नाम परते तत्व नाही रे अनंता वाया आली का पंथा जाशील झरी ज्ञान देवा मोन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नका लटी का व्यवहार सर्व हा संसार वाया ए रझार हरवीन करा नाम मंत्र जप करी कोटी जाईल पाप हरी हरी करा कोटी पाप जाई तीर्थव्रती भाव धरी रे करा करुणा शांती दया पाऊना हरी हरी करा ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञानदेव हे करी हे सर्व समाधी सज्जीवन हरिपाठ करा सर्वे पापे निगुण हरिपाठ करा रामकृष्ण हरी रोखमा विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर घर हा देहा कोणाचा आत्मराम त्याचा चोची जाणे मी तू हा विचार विवेक शोधाबा गोविंदा माधवा यांची ही देही 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 ध्याता ध्यान त्रिकुटी वेकळा सहस्रदळी उगव सूर्य हा जैसा ज्ञानदेव म्हणे नयनांची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नामस्कीर्तन साधन पैसो पे आले जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायस जावे वनांतरा सुके तो घरा नारायण हा ठाईचे बेसुनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपवा सर्व काळ केशव केशव याविन आणिक असता साधन वाहतसे आण विठोबाची तुका मने सोपे हाये सर्वाहून जप शाहना तो धनी घेता तो येथे रामकृष्ण म्हणा विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी तर मित्रांनो संपूर्ण हा हरिपाठ मी तुम्हाला इथे या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवला आहे. मला अशी आशा आहे तुम्हाला माझा हा हरिपाठ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि जप पण करा. जय श्री महाकाल.